तर पाहूया सोमवारची पहिली रेसिपी ही बनवण्यासाठी इथं मी एक कप गहूचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा ओवा इथं मी चोळून टाकत आहे त्याचसोबत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे तर एकदम घटसर पण नाही आणि जास्त पातळही नाही जसं आपण चपातीला मळतो त्याच पद्धतीनं हे कणिक मळून घ्यायचं आहे उन तर इथं मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून आणखीन एक दोन मिनटे याला छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि झाकून एक पाच मिनटे रेस्टला ठेवायचं आहे त्यानंतर दुसरीकडे इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये छोटे दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्याचसोबत एक चमचा जिरा टाकलेला आहे जिरा छान गरम झालं की यामध्ये दोन कांदे मी इथं बारीक चिरून टाकलेली आहेत आता या कांद्यांना जास्त परतवायचं नाही तर कांद्याला गुलाबी कलर येऊजपर्यंत परतवून घ्यायचं आहे इथं आपण हे आपली स्टफिंग बनवून घेणार आहोत तर कांद्याला असा कलर आला की यामध्ये मी एक छोटं पॅकेट मॅगी मसाला टाकून घेणार आहे त्याचसोबत यामध्ये मी चवीनुसार लाल तिखट टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे आता मसाले करपू नये त्याच्यासाठी हे मी मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे पुन्हा याला छान असं एक दोन ते तीन मिनटे तेलात मंदाचे वरती परतवून घ्यायचं म्हणजे सगळा मसाला आणि कांदा हा व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता इथे हे मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर आणि एक शेवचं पॅकेट इथं मी टाकून घेतलेलं आहे जे पाच रुपयाला भेटतं ते शेव पॅकेट मी इथे घेतलेलं आहे आता हे मिक्स करायचं नाही याला थंड व्हायला हो असंच ठेवून देऊया तर दुसरीकडे आपलं पीठ किती भिजलेलं आहे पाहून घेऊया तर पीठ हे छान भिजलेलं आहे आता यातलं थोडंसं कणिक घ्यायचं आणि याच्या छोट्या छोट्या पारी बनवून घ्यायच्या तुम्ही लाटून बनवून घेऊ शकता किंवा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने देखील तुम्ही बनवू शकता जसं आपण मोदक बनवण्या साठी करतो त्याच पद्धतीनं करायचं आहे त्यानंतर इथं ही आपली स्टफिंग घ्यायचं आहे आणि याला पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आता हे छान अशी थंड झालेली आहे स्टफिंग आणि हे स्टफिंग आता आपण ह्या पारीमध्ये भरून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं हे बनवत आहे ते एकदम सोप्या पद्धतीनं हे बनवून घ्यायचं आहे जसं आपण कचोरी बनवतो त्या पद्धतीनं मग तुम्ही कचोरी लाटून बनवू शकता किंवा अशा पद्धतीनं देखील बनवू शकता तर मी इथं सगळ्या कचोऱ्या या बनवून घेतलेल्या आहेत आता यांना आपण तळून घेऊया तर तळण्यासाठी तेल इथं गरम झालेलं आहे आता तेलामध्ये इथं मी या कचोऱ्या टाकून घेतलेल्या आहेत आता यांना लो टू मिडियम फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटे असंच तळून घेऊया गॅसची फ्लेम इथं हाय करायची नाही तीन ते चार मिनटानंतर यांना पलटी करून घेऊया आणि पुन्हा एक तीन ते चार मिनटे असंच यांना फ्राय करून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे जोपर्यंत त्यांना गोल्डन कलर येत नाही या पद्धतीनं तोपर्यंत यांना फ्राय करत राहायचं आहे आणि असा गोल्डन कलर आल्यानंतर हे आपण कचोऱ्या काढून घेऊयात तर इथं मी सगळ्या कचोऱ्या अशाच पद्धतीनं फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि इथं मी खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत तुम्ही हवं याला टोमॅटो केचपसोबत किंवा गरमागरम चहासोबत एन्जॉय करू शकतात तुम्ही याच्या आतली स्टफिंग बघू शकता किती छान दिसत आहे ते आणि खाण्यात तर इतकी अप्रतिम लागते आणि गव्हाच्या पिठापासून एकदम मस्त कुरकुरीत अशी आपली ही कचोरी बनून तयार होते तर नक्कीच तुम्ही हा नाश्ता एकदा ट्राय करून पहा आता पाहूया आपण मंगळवारसाठी दुसरी रेसिपी तर इथं मी तीन उकडलेले बटाटे अशा पद्धतीने खिसून घेतलेले आहेत आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा त्यासोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक चमचा आल्याची पेस्ट एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा चाट मसाला त्याचसोबत एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर यामध्ये गरम मसाला देखील टाकू शकता आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी एक कप ब्रेड क्रम्स टाकून घेणार आहे तर ब्रेड क्रम्स म्हणजे दोन ब्रेडचे स्लाईस मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले होते त्याला ब्रेड क्रम्स म्हणतात त्याचसोबत इथं मी एक कप कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि एक चमचा काळी मिरी पूड टाकलेली आहे तर काळी मिरी पूड तुम्ही हे बघूनच टाका कारण आपण आल्याची पेस्ट आणि लाल तिखट टाकल्यामुळे इथं काळी मिरी जास्त पडली की झणका लागतो याच्यासाठी थोडंसं बघूनच टाका आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं असं मिक्स झाल्यानंतर इथं मी तेलाचा हात घेऊन यातलं थोडंसं बॅटर घेऊन याचे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहेत हे बॉल्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे बनवू शकता तर इथं बघा मी एवढ्या साईजचे हे बॉल्स बनवून घेतलेले आहेत या पद्धतीनं मी हे सगळे बॉल्स बनवून घेते तर इथं सगळे बॉल्स हे बनवून तयार झालेले आहेत आता आपण याची पुढची प्रोसेस करून घेऊया तर गॅसवरती मी इथं आपेपात्र ठेवलेले आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तर तेल टाकून झाल्यानंतर जे बॉल्स आपण बनवून घेतलेले होते ते बॉल्स यामध्ये ठेवून घेऊयात आणि याला एक दोन ते तीन मिनटे मी मंदाचेवरती छान असं भाजून घेऊया तर दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आता यांना फ्लिप करून घेऊया पलटी करून घेऊया तर एका साईडवरून छान असे एक क्रिस्पी झालेली आहे दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छान असं परत भाजून घ्यायचं आहे आता मी हे फ्लिप करून घेतलेलं आहे आता पुन्हा याला दोन ते तीन मिनटे मंदाचेवरती भाजून घेऊया तर बघा इथं फक्त पाच ते सहा मिनटामध्ये आपला हा पोटॅटो बॉम्ब म्हणा किंवा पोटॅटो बाईट म्हणा बनून तयार झालेलं आहे आणि इतके खाण्यात टेस्टी लागतात तुम्ही नक्कीच एकदा हे ट्राय करा हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकता तर अगदी टेस्टी आणि घरातल्या सगळ्यांना आवडणारी अशी ही नाश्ता रेसिपी ना आहे नक्कीच ट्राय करा आता पाहूया बुधवारची रेसिपी तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथं मी एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे त्याचसोबत एक चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेऊया तर बॅटर एकदम पातळ पण नाही आणि एकदम घटसर पण नाही बनवायचं तर या पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी तीन ते चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा एक शिमला मिरची आणि एक टोमॅटो असे बारीक चिरून टाकलेले आहेत त्यासोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर त्यानंतर यामध्ये मी एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि त्याचसोबत एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे पदार्थ हे या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आता इथं मी तव्यावरती थोडंसं बटर टाकून घेते आणि त्यावरती मी इथं एक ब्रेडची स्लाईस ठेवून घेतलेली आहे आता या ब्रेडच्या स्लाईसवरती जे आपण बेटर बनवून घेतलेलं होतं ते बेटर या ब्रेडच्या स्लाईसवरती लावून घ्यायचं आहे जास्त नाही लावायचं अगदी तर दोन ते तीन चमचे मी हे बेटर लावून घेतलेलं ला आहे आणि बेटर लावून झाल्यानंतर याला वरून झाकण लावून घ्यायचं आणि मंदाचेवरती छान असं दोन ते तीन मिनटे शिजू द्यायचं दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आता हे ब्रेड आपण फ्लिप करून घेऊया पलटी करून घेऊया आणि पलटी करून झाल्यानंतर साईडवरून थोडंसं बटर लावून घेऊया त्याचसोबत पुन्हा वरती आपण दोन ते तीन चमचे जे बेटर होतं ते बेटर लावून घेऊया आणि पुन्हा याला झाकून कवर करून दोन ते तीन मिनटे शिजवून घेऊया दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा याला फ्लिप करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे तर अगदी सकाळच्या गडबडीत झटपट आणि टेस्टी बनणारा नाश्ता इथं बनून तयार झालेला आहे तुम्ही नक्कीच ही ब्रेडची रेसिपी ट्राय करून पहा अगदी मस्त आणि टेस्टी लागते आता पाहूया यानंतरची गुरुवाची रेसिपी मी इथं एक कप रवा घेतलेला आहे नॉर्मली जो आपण घरी वापरतो तो रवा आहे तुम्ही कोणत्याही तर वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता आता ज्या कपनं रवा घेतलेला आहे त्याच कपनं इथं मी अर्धा कप दही घेतलेला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि रवा हे थोडंसं कोरडं झालं की यामध्ये अर्धा कप पाणी टाकून पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे रवा दही आणि पाणी हे सगळं एकजू होईल असं मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झाल्यानंतर याला झाकून पाच मिनटे रेस्टला ठेवायचं म्हणजे रवा छान भिजतो तर पाच मिनटानंतर तुम्ही तर बघू शकता रवा हे छान भिजलेला आहे त्यामध्ये पाणी आणि दही हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे मी अजून एक कप पाणी यामध्ये टाकून घेते आणि याला मिक्स करून घेऊया एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम दाटसर पण नाही याची कन्सिस्टन्सी अगदी बरोबर ठेवायची बर या पद्धतीची तुम्ही तर बघू शकता आता यामध्ये मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेते आणि याला पाच मिनटे असंच एकसारखं फेटून घ्यायचं आहे म्हणजे रवा हा छान फुलतो तुम्हाला हवा असेल आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं देखील चिरून टाकू शकता आता हे छान मिक्स झालेलं आहे त्यानंतर दुसरीकडे मी आप्पेपात्र ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर आपलं जे मिश्रण होतं ते मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे जास्त मिश्रण टाकायचं नाही तर तुम्ही बघू शकता मी एक एक चमचाचंच माप ठेवलेलं आहे आणि ते टाकून घेत आहे जास्त भरून पण नाही टाकायचं कारण की हे छान फुलतं आता याला झाकून दोन ते तीन मिनटे शिजवून घ्यायचं मंदाचेवरती दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही तर बघू शकता छान असे फुगलेले आहेत यांना फ्लिप करून घेऊया पलटी करून घेऊया पलटी गेल्यानंतर इथं बघा किती छान असा कलर आलेला आहे मस्त असे क्रिस्पी हे एका साईडवरून भाजले गेलेले आहेत आता दुसऱ्या साईडवरूनही यांना भाजून घेऊया आता हे पलटी करून झालेले आहेत वरून थोडंसं तेल लावून घेऊया नको असेल तर तुम्ही इथं तेल देखील नाही लावलं तरी चालेल आता याला झाकून पुन्हा दोन ते तीन मिनटे शिजवून घेऊया मंदाचीवरती तर छान असे आप्पे मस्त क्रिस्पी असे बनून तयार झालेले आहेत हे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता असेच प्लेन आपे पण इथं एकदम आपण स्पायसी बनवणार आहोत त्यामुळे हे सगळे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपण आपले स्पायसी आपे बनवायला सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा जिरे आणि थोडंसं कढीपत्ता टाकून परतवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक शिमला मिरच्या अशी लांब लांब कट केलेली त्याचसोबत एक कांदा आणि थोडेसे मक्याचे बी म्हणजे स्वीट कॉर्न इथं मी टाकलेले आहेत असते तर तुम्ही टाका नाही तर याला स्किप देखील करू शकता दोन मिनटं परतवल्यानंतर यामध्ये एक चमचा शेजवान चटणी एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून परतवून घ्यायचं तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची देखील कट करून टाकू शकता आता हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये जे आप्पे होते ते टाकून याला दोन ते तीन मिनटे मंदाजेवरती व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे छान असं हे मसाल्यामध्ये मिक्स होतात हे बघा छान असे आपले स्पायसी आपे बनून तयार झालेले आहेत तर सकाळच्या गडबडीत अगदी झटपट असा बनणारा नाश्ता इथं तयार झालेला आहे तुम्ही हे बिना चटणीचं असंच खाऊ शकता याला चटणीची आवश्यकता लागत नाही किंवा सॉस देखील लागत नाही एकदम मस्त आणि चटकदार असा नाश्ता बनून तयार झालेला आहे